नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रो, आता कार्तिक पौर्णिमेनंतरचा हिंदूंचा सर्वात मोठा सण म्हणजे कालभैरव जयंती. आणि कालभैरव जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी कालभैरवचा अवतार झाला होता. कालभैरव जयंती 23 नोव्हेंबर 2024 मध्ये शनिवारी साजरी केली जात आहे. मित्रो, कालभैरव जयंतीचे दुसरे नाव कालाष्टमी सुद्धा आहे. आणि या दिवशी भगवान शिवाचा उग्र अवतार असलेल्या कालभैरवाची पूजा आणि उपवास करायची परंपरा आहे. मान्यतेनुसार कालभैरवाचा जन्म प्रदोष काळात मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्ष अष्टमीला झाला होता, म्हणून याला भैरव अष्टमी असेही म्हणतात. या दिवशी व्यापिनी अष्टमीच्या मध्यरात्री कालभैरवाची पूजा करावी. मित्रो, कालभैरव जयंतीला ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्य क्रिया कर्म निवृत्त होऊन स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे. आता लाकडी पाटावर शिव पार्वतीचे चित्र स्थापित करावे. नंतर कालभैरवाचे चित्र स्थापित करावे. आचमन करून देवाला गुलाबाची माळ घालावी आणि पुष्प अर्पित करावी. मित्रो, चौमुखी दिवा लावून गुगळ धूप जाळावी. अबीर, गुलाल, अष्टगंध यांनी सर्वांना तिलक लावावे. हातात गंगाजल घेऊन व्रत संकल्प घ्यावा. शिव पार्वती आणि भैरव पूजन करून शेवटी आरती ओवाळावी. यावेळी पितरांचे स्मरण करून त्यांचे श्राद्ध सुद्धा करावे. मित्रो, व्रत पूर्ण झाल्यावर काळ्या कुत्र्याला गोड पोळी किंवा कच्चं दूध पाजावं. अर्धरात्री पुन्हा धूप, काळे तीळ, दिवा, उडीद आणि मोहरीच्या तेलाने कालभैरवाची पूजा करावी. या दिवशी व्रत उपवास करत रात्रभर भजन कीर्तन करावे आणि भैरव यांचे महिमा गुणगान करावे. सोबतच या दिवशी शिव चालीसा, भैरव चालीसा पठण सुद्धा करावे. शिवाय भैरव जयंतीला त्याचे मंत्र ओम काल भैरवाय नमः या मंत्राचा जाप करावा. तर मित्रो, ही होती कालभैरव जयंती कधी आहे आणि या जयंतीची पूजेची तारीख आणि पद्धत काय याविषयीची विशेष माहिती. अशाच ज्ञानवर्धक, उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा. या व्हिडिओत इतकेच. लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय श्री कृष्ण.